अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. इतका असंवेदनशील जिल्हाधिकारी आजवर पाहिला नाही. कारंजे आंदोलकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्यावर भडीमार. सांगली जिल्ह्याला अनेक अधिकारी लाभले, पण इतका असंवेदनशील जिल्हाधिकारी आम्ही पाहिला नव्हता, असा भडीमार कारंजे ते यादव मळा रस्त्यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलनासाठी बसलेल्या आंदोलकांनी केला. गेले 1 महिने झाले विद्याच्या तहसील कार्यालयासमोर रस्त्यासाठी आंदोलन सुरू आहे. बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आजचा 31वा दिवस होता. गेले महिनाभर आम्ही इथे आंदोलनाला बसलो आहोत, पण जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने आमची दखल घेतली नाही. कागदी घोडे नाचवत वेळ काढला जातो. लोक ऊन पावसात बसले आहेत, पण त्यांची दखल घेतली जात नाही. त्यांना कोरोना झाल्यावर आणि कोरोनाने मेल्यावर जिल्हाधिकारी दखल घेणार आहेत का, असा सवाल आंदोलकांनी केलाय. चला पाहूया काय म्हणतायत आंदोलक. आज आमच्या आंदोलनाला 31 दिवस झाले, तब्बल 1 महिना झालं. 3 किलोमीटरच्या रस्त्यासाठी आम्ही विटा तहसील कार्यालयासमोर बसलेलो आहोत. 1 महिन्यानंतर सुद्धा या प्रशासनाला दखल घ्यावीशी वाटत नाही किंवा या प्रश्नासंदर्भात सहानुभूतीनं विचार करावा वाटत नाही. यापूर्वी आम्ही या सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, पण जिल्हाधिकाऱ्यांनी पण हा विषय गांभीर्यानं घेतलेला दिसत नाही. गेले महिना झाला, लोक कोरोनाची परिस्थिती आहे, अत्यंत भीषण परिस्थिती आहे जिल्ह्यात. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघत नाहीत, लक्ष देत नाहीत, या लोकांची विचारपूस करत नाहीत. मी या सांगली जिल्ह्याला इतका असंवेदनशील जिल्हाधिकारी यापूर्वी कधी भेटला नव्हता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण 1 महिना झालं माणसं इथं उन्हात पावसात आहेत. आज मगाशी तासभर पाऊस पडला, ही सगळी माणसं भिजली, त्यांच्या बुडाखाली पाणी आहे. या प्रशासनाला याची जाणीव नाही, भान नाही. जिल्हा इतका असंवेदनशील जिल्हाधिकारी आणि इतके असंवेदनशील तहसीलदार यापूर्वी या तालुक्याला कधी भेटलेले नाहीत, आणि सांगली जिल्ह्याला असला जिल्हाधिकारी कधी भेटला नाही. तिथली लोकं जाणीवपूर्वक प्रांत होते जे सचिन इतापे साहेब, त्यांची रोज आठवण काढतायत. जर इतापे साहेब असते तर हा प्रश्न चुटकीसरशी सुटला असता असं लोकांचं मत आहे. या तहसीलदारांना आजही आम्ही त्यांना विनंती करतो आहे, तुमच्या अधिकारातला प्रश्न आहे, तुम्ही थोडंसं सहानुभूतीने विचार करा आणि निर्णय द्या. पण ते निर्णय द्यायला तयार नाहीत. ते पंचायत समितीकडे बोट दाखवत आहेत, पंचायत समिती यांच्या पुढाखाली दडते आणि जिल्हाधिकारी त्यांच्या ऑफिसमधनं बाहेर यायला तयार नाहीत. कोरोना एक कोरोना, ही माणसं मग कोरोना जर मिली तरच निकाल देणार आहेत का जिल्हाधिकारी? हे अत्यंत लाजीरवाणं आणि शरम वाटणारी गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं या जिल्ह्यातलं इथल्या तालुक्यातलं प्रशासन आमच्या दृष्टीनं मेलं आहे. त्यांना जर लोकांच्या भावना कळत नसतील, लोकांच्या संवेदना कळत नसतील, तर हे प्रशासन मेलेलं आहे. आम्ही या प्रशासनाचं श्राद्ध घालूच. मागच्या वर्षी या जिल्ह्यात महापूर आला, जिल्हाधिकाऱ्यांच्या अशाच बेजबाबदारपणामुळं इथल्या लोकांची वाताच झाली, अनेकांचा जीव गेला, आणि जीव गेल्यावर हे जिल्हाधिकारी जागे झाले. आताही कोरोनाच्या परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा दिसतोय. आज जिल्ह्यात एका बाजूला माणसं कोरोनानं मरत आहेत, तर दुसऱ्या बाजूनं आम्ही इथं आंदोलनाला बसलोय. आम्हाला कोरोना व्हायचे आणि आम्ही मरायचे जिल्हाधिकारी वाट बघतायत का? नक्की जिल्हाधिकाऱ्यांना लोकांचं मरणच बघायचं आहे का? त्यांची एकूण कार्यपद्धती बघितली, ते लोकांच्यात येत नाहीत, लोकांशी बोलत नाहीत आणि लोकांच्या प्रश्नाशी भिडत नाहीत. त्यांच्या वातानुकूलित ऑफिसमधून ते स्वतः बाहेर पडत नाहीत. लोकांचं मरण त्यांना बघायचं आहे का? आणि लोक मारणारच आहेत का ते? हा आमचा त्यांना सवाल आहे. ते कधी येणार आहेत इकडं? ते लोक मेल्यावर येणार आहेत का? काय ह्यातली 2-4 लोक कोरोनाने मेली मगच तो हा प्रश्न सोडवणार आहेत का? हा आमचा त्यांना सवाल आहे. करंजे यादव मळा रस्त्याप्रश्नी आम्ही मागच्या 17 तारखेपासून इथं तहसील कार्यालयाच्या
समोर ठिया आंदोलनासाठी बसलेलो आहे। आज आम्हाला बरोबर एक महिना पूर्ण झालेला आहे। हे प्रशासन इतकं गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे। एक महिना झाला आम्ही इथं ठिया आंदोलनाला बसलोय रस्ता प्रश्नावर, आमचा रस्ता करून द्या म्हणून, तो पण मंजूर झालेला रस्ता करून द्या या प्रश्नावर आम्ही इथं बसलोय, तरीसुद्धा हे प्रशासन आमची दखल घेत नाही। आणि आमचा ज्या ठिकाणी निधी मंजूर आहे तो निधी दुसरीकडे पळवण्याच्या नादात हे प्रशासन आहे। हे मग कुठल्या राजकारण्यांच्या आणि कुणाच्या सोयीसाठी तो नदी निधी तिथनं पळवून दुसरीकडे टाकण्याच्या नादात आहे, हा संशोधनाचा विषय आहे। एक महिना होऊन सुद्धा जर या प्रशासनाला जाग येणार नसेल तर आम्हाला हे आंदोलन अजून तीव्र करून या आंदोलनाचं पुढचं पाऊल म्हणून आम्हाला आमरण उपोषण किंवा आमचे आंदोलक ठरवतील अशा पद्धतीचा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।